महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 23 चे नगरसेवक ममित चौगुले यांनी नगर विकास मंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आंतरराष्ट्रीय दर्जाचे जॉगिंग ट्रॅक व विविध नागरी कामाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन ऐरोली सेक्टर 9 या ठिकाणी करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ठाणे जिल्ह्याचे खासदार राजन विचारे, शिवसेना उपशहर प्रमुख राजू पाटील, माजी नगरसेवक सुरेश भिल्लारे, समाजसेविका रेश्मा ममित चौगुले तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून नागरी कामांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच प्रमुख पाहुण्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच खासदार राजन विचारे यांच्या स्थानिक सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी आपल्या मनोगतात विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी आपल्या नजरेतील प्रभागाचा विकास हा कसा असणार आहे हे सांगितले. तर खासदार राजन विचारे यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून नवी मुंबई शहराकरता आवश्यक असणारे प्रकल्प मार्गी लावू असे ते म्हणाले. आज आपले आदरणीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 23 मध्ये आदरणीय आमचे विजयरावजी चौगुले साहेब आणि ममित चौगुले आणि सर्व सन्माननीय नगरसेवक यांच्या माध्यमातून आज नवी मुंबई शहरामध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाचं जॉगिंग ट्रॅक, त्याचबरोबर ओपन जिम, त्यानंतर शोभिवंत लाईट आणि या ठिकाणी गार्डन आणि या सर्व सुविधायुक्त असलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा प्रकल्प इथे होतोय. मी खास करून विजय चौगुले यांच्या संकल्पनेतून ही कल्पना आज खऱ्या अर्थाने त्याचं आज भूमिपूजन होत आहे. मी ममित चौगुले, विजयरावजी चौगुले यांचं अभिनंदन करतो की या आपल्या प्रभागामध्ये त्यांनी हा प्रकल्प इथे आणलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या नवी मुंबई शहरामध्ये वेगवेगळे प्रकल्प येत आहेत. आज दोनच दिवसापूर्वी आदरणीय माननीय मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून तुर्बे येथील जो ब्रिज आहे तो सुद्धा MSRDC माध्यमातून त्याला आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर घनसोली आणि ऐरोली इथला राहिलेला जो पॅच आहे या संदर्भात सुद्धा त्याचं क्लिअरन्स आलेलं आहे. ते सुद्धा काम येत्या काही दिवसामध्ये सुरुवात होईल आणि आज खऱ्या अर्थाने या नवी मुंबई शहरामध्ये वेगवेगळे प्रकल्प असतील, मग ते ऐरोली ते काटे म्हणजे भारतगडच्या इथे असलेल्या एलिव्हेटेड जो ब्रिज आहे त्याला सुद्धा त्याचं काम सुद्धा जोरात चालू आहे. त्या मे महिन्यापर्यंत ते सुद्धा काम पूर्ण होणार आहे आणि आदरणीय नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जो कळवा ऐरोली एलिव्हेटेडचा पुनर्वसनाचा जो प्रश्न होता, जे जवळजवळ 2400 झोपडपट्टी धारकांना त्यांचं पुनर्वसन MMRDC माध्यमातून होणार आहे आणि त्याला सुद्धा मंजुरी आदरणीय नगरविकास मंत्री महोदयांनी दिलेली आहे. याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. खरं तर आज शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने त्या इंटरनॅशनल जॉगिंग ट्रॅकचं आज आम्ही उद्घाटन घेतलंय. प्रभाग क्रमांक 23 बोललो तर माझा असा प्रभाग आहे की खूप काही करण्यासारख्या गोष्टी आहे आणि आम्ही केले सुद्धा आहेत. आदरणीय चौगुले साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा असेल CBSE शाळा त्याचं सुद्धा टेंडर झाले, इंटरनॅशनल जॉगिंग ट्रॅक झाला, परत सेक्टर 10 मध्ये उद्यानांचे विकास काम ते सुद्धा झाले, टॉय ट्रेन्स असतील, परत स्मशानभूमी आहे, मला वाटतं 2.5 वर्ष झाले ती सुद्धा आम्ही 2 कोटी ते म्हणजे बरेच कामं झाले आणि येणाऱ्या आता साहेब बोलले की DP प्लॅन होता त्याच्यात सुद्धा आम्ही शिवाजींचा एक स्मारक, परत हॉस्पिटलसाठी एक रिझर्व प्लॉट, परत मल्टी थिएटर असेल, असे बरेचसेच ऍक्टिव्हिटी अजून करायचे आता आमच्या वचनामध्ये येतीलच. आणि खरं बोलायला गेलं तर आमची सिग्नियर सोसायटी असेल आणि मिलेनियम असेल आज जिथं उद्घाटन होते आणि सेक्टर 9 सगळ्याच सोसायटी असेल त्यांच्या सगळ्या नागरिकांचा सुद्धा आम्हाला प्रसिद्धात आहे आणि काही अडीअडचण असेल तर ते सुद्धा सांगतात आणि आम्ही जाऊन जात असतो. ऍक्च्युली हा जो बेल्ट आहे 15 फुटाचा त्यात ऑलरेडी झाडं आहेतच, अजून सुद्धा आम्ही त्यात लँडस्केपिंग करणार आहे, अजून पामची झाडं सुद्धा ऍड होतील आणि
त्याच्यात प्लम्बिंगचं म्हणजे पालिकेचं इथून पाणी पाण्याचं पण त्याला कनेक्शन म्हणजे सोय केलं करणार आहे. मी संपदा केजकर, मी ऐरोली सेक्टर 10 येथे राहते. गेली 5 वर्ष झालं मी ऐरोलीतच आहे आणि मी जी जेव्हापासून इथल्या नगरसेवक पदाने सांभाळलेलं आहे तेव्हापासून भरपूर विकास कामं झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेक्टर 10 आमच्या सोसायटीच्या समोरच आंतरराष्ट्रीय दर्जाचं जॉगर्स पार्क इथे तयार होत आहे, जी आतापर्यंत कोणालाही ही कल्पना सुचली नव्हती. सगळ्यांच्या आरोग्याचा पर्यावरणाचा विचार करून असे अद्ययावत जॉगर्स पार्क विजेच्या सहकार्यातून आणि मेहनतीतून इथे साकार होत आहे. इथे ओपन जिम असेल, इथे योगासाठीची ॲडमिट असेल आणि सोबतच इतकं करूनही पर्यावरणाला किंवा झाडाला कुठलाही धक्का न लागता उलट अजून नवीन झाडं इथं मम्मीजींनी सांगितलं आहे की ते लावत आहे. दुसरी गोष्ट, ऐरोलीमध्ये रस्ते स्वच्छ व्हायला लागलेले आहेत. आता जागोजागी जी घाण असायची किंवा कचरा पडलेला असायचा ते आता दिसत नाही, बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे. बऱ्यापैकी ऐरोलीतलं प्लास्टिकचा जो वापर आहे जो पर्यावरणासाठी सगळ्यात घातक आहे तो कमी झालेला आहे. आमची सिग्नी औषण जी सोसायटी आहे ती गेली 2 वर्ष प्लास्टिक सेग्रिगेशन करत आहे आणि ऐरोली 100% म्हणता येणार नाही पण ऐरोलीमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये प्लास्टिकच्या वापरावर निर्बंध आलेले आहेत. मी मम्मीजींना विनंती केली आहे की अजून त्यांनी थोडंसं यात लक्ष घालून प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करावा. अशा बऱ्याच, त्यानंतर इथे जवळच एक महानगरपालिकेची शाळा होणार आहे जी खूप आवश्यक आहे. बऱ्याच वर्षांपासून रखडलेलं कोस्टल रोडचं काम इथे सुरू होणार आहे, एक पूल बांधला जाणार आहे आणि मुलांसाठी खेळण्यासाठी ग्राउंड त्यांनी उपलब्ध करून दिले. अशा प्रकारे मला वाटते बऱ्याच गोष्टी ज्या सहसा कोणाच्या लक्षात येत नाहीत ते त्यांनी करून दिलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचे मानवी आभार तेवढे कमी.